मी विजय कुमार तळवी माझ्या गावाकडच्या गोष्टी या पुस्तकातील प्रकरण दर आठवड्याला एक याप्रमाणे आपणासमोर सादर करणार आहे। नमस्कार, मी विजय कुमार तळवी, पुन्हा एकदा आपले स्वागत। गावाकडच्या गोष्टीच्या पुढील भागात आपण आमचा बळीराजा या विषयाची माहिती घेणार आहोत। काळानुरूप शेती व्यवसायामध्ये आलेलं परावलंबित्व या प्रकरणात आपण पाहणार आहोत। फाटत चाललेलं पांघरून हातापायाला पुरत नाही, तशी सध्या शेतीची अवस्था झाली आहे। कुटुंबाच्या विघटनाबरोबरच शेतीचंही विघटन झालेलं आहे। एकेकाळी 4-2 अवतांचं शेत असलेला शेतकरी आता अल्पभूधारक झाला आहे। बहुसंख्य शेतकऱ्यांच्या बैलांच्या दावणी मोडलेल्या आहेत। कृषीप्रधान देशातच शेतकऱ्यांचा शेती व्यवसायावरील विश्वास उडत चालला आहे। शेतकऱ्यांचीच लेख शेतकरी नवरा पसंत करत नाही। तिला शाळा झाडणारा शिपाई चालतो, पण नांगर जुंपणारा शेतकरी नको झाला आहे। पूर्वी पहाट झाली की खेडं जागं व्हायचं, पायवाटा जागा व्हायच्या, घराघरातून जाती वाजायची, दळणं सुरू व्हायची, गोड आवाजातल्या ओव्या कानावर पडायच्या, दावणीला बांधलेले बैल चरायला सुटायचे, त्यांच्या गळ्यातल्या घंट्यांचं नादमय पार्श्वसंगीत सुरू असायचं, तांबडं फुटण्याच्या सुमारास सारं गाव जागं व्हायचं, गोठ्यातल्या गाई म्हशींच्या धारा काढल्या जायच्या, आडातलं पाणी ओढलं जायचं, घराघरातली रांजणं भरली जायची, उगवत्या सूर्याला पारोशी तोंडं दिसायची नाहीत, शिवारात पीक तरारून आलेले असायची, विहिरी तुडुंब भरलेले असायच्या, ओढे खळाळत व्हायचे, माणसं दिवसभर शेतात राबत होती, उन्हातानात कष्ट करीत होती, कुठे पारावर वा चावडीत बसून गप्पा मारायला त्याला सवडच नव्हती। स्टँडवर तर मोकळी माणसं दिसायची नाहीत। शेतात घाम गाळणे हा शेतकऱ्यांचा धर्म होता, त्या धर्माचे पालन कसोशीने होई। शेतातल्या पिकांना पोटच्या पोराप्रमाणे जीव लावणारे सारा शिवार माणसाने गजबजलेला दिसायचा। म्हाताऱ्या कोताऱ्यांशिवाय आणि शाळकरी पोरापोरींशिवाय गावात कुणीच नसायचं। शेतातील कामं करण्याची ज्यांची क्षमता आहे ते सारे शेतातल्या कामाला स्वतःला जुंपून घ्यायचे। भल्या पहाटेपासून दिवे लावणीच्या वेळापर्यंत माणसं शेतीशी भिडत होती। शेतात उगवलेल्या एकाएका अंकुर आणि बाळशे धरावे यासाठीची धडपड सुरू असायची। शेतात कुठेही गवताची काडी दिसत नव्हती। शेतं अगदी स्वच्छ असायची, त्यामुळे पिके जोमदार यायची। सारं गाव एका विचाराने वागायचं। केवळ एका पावणेराने जमिनींचे सपाटीकरण व्हायचे, विहिरींची खुदाई व्हायची, पैशापेक्षा शब्दाला किंमत होती। गावात कुणाच्याही घरी लग्न असले की साऱ्या गावाला आपल्याच घरचे लग्नकार्य असल्याची जाणीव व्हायची। गावात कुण्या कुटुंबावर संकट ओढवलं तर त्याचे संकट दूर करण्यासाठी गाव एक दिलाने पुढे यायचे। गावात कुणी डॉक्टर झाला की साऱ्या गावाला आपला मुलगाच डॉक्टर झाल्याचा आनंद व्हायचा। एकमेकांच्या सुखदुःखात ते दुधातील साखरेप्रमाणे विरघळत होते। गावात भांडणं होत नव्हती असं नाही, पण वाद गावातल्या गावात मिटवायचा प्रयत्न व्हायचा। एखादं भांडण कोर्टात गेलं तरी त्याचा वैयक्तिक पातळीवर परिणाम होत नसे। एकमेकांविरुद्ध लढणारे वादी आणि प्रतिवादी एकाच बैलगाडीतून कोर्टाच्या तारकांना हजर व्हायचे। आता यातलं काहीही उरलेलं नाही। गाव आहे, पण गावाला गाव पण उरलेलं नाही। गावात माणसं आहेत, पण माणुसकीचा ओलावा कमी होत चालला आहे। आज जमिनीचे वाद हेच खुनाचे मुख्य कारण ठरले आहे। सक्के भाऊ एकमेकांच्या जीवावर उठलेले आहेत। शेतीच्या वादावरच निम्म्या वकिलांची रोजीरोटी चालते। शेतकऱ्यांची सर्व शक्ती केवळ वादातच खर्ची पडते। एकेकाळी गुण्यागोविंदानं नांदणारं गाव आता भाऊबंदकी आणि राजकारण यांनी पोखरून गेला असून त्याचा चेहरा मोहरा बदलत चालला आहे। पाऊस पडण्याचं प्रमाण घटत चाललं आहे। उसासारख्या नगदी पिकाकडे वळल्याने पाण्याचा बेसुमार उपसा सुरू आहे। खतांचे आणि बी बियाणांचे भाव गगनाला भिडले आहेत। शेतकऱ्यांची क्रयशक्ती कमी होत असून जमिनी नापीक होत आहेत। व्यापारी खतांचा काळाबाजार करून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत। खोटी कृषी बी बियाणे पुरवून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत। कारखानदार उसाचे पैसे द्यायला रडत आहेत। शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटांच्या चक्रव्यूहात सापडला आहे। नोकरीच्या आशेने शेतकरी आणि शेतमजुरांची मुलं शिकत आहेत, पण नोकऱ्या न मिळाल्यामुळे हॉटेलात वेटर होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। त्यामुळे शेतकरी वैफल्यग्रस्त अवस्थेत आहे। गेल्या 2 दशकात शेतकरी अधिकच परावलंबी होत चालला आहे। माणसानं प्रगतिशील असावं, गतिशील असावं, काळाबरोबर माणसानं बदलावं, पण माणसाची फरफट करणारा बदल नसावा। शेतकरी स्वतःचं बियाणंसुद्धा करत नाही, विकतच्या बियाणावर विश्वास ठेवून फसतो। मिश्र खताच्या नावावर शेतात माती घालतो। स्वतःचा हक्काचा ऊत त्याच्या पदरात नाही। शेजाऱ्यानं एक बैल घ्यायचा आणि यानं एक बैल घ्यायचा।
शेजाऱ्याचा बैल घेऊन यानं आपल्या शेताची मशागत करायची आणि याचा बैल घेऊन शेजाऱ्यानं मशागत करायची. शेतकऱ्यांच्या नशिबी येत असलेला हा परावलंबीपणाही नजरेआड करता येत नाही. रस्त्यावर नाचणा भात पसरून त्यावर वाहनं जाऊन आपली मळणी होईल म्हणून आशेने वाहनांची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांकडे पाहिलं की शेतकऱ्यांचं परावलंबित्व कुठल्या टोकाला गेलं आहे याची जाणीव होते. रस्त्याच्या कडेला ताटकळत बसलेल्या माणसाने मनात आणले तर काही तासात बडवून ती मळणी करू शकतो, पण ते त्याच्या गावी नसते. प्रचंड ताकदीचा हत्ती सरकशीत एका पहारीला दोरखंडाने बांधलेला असतो. मनात आणले तर ती पहार तो सहज उपसू शकतो, पण तो गुलाम झालेला असतो, आपलं स्वत्व हरवून बसलेला असतो. तशीच अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. दिवसेदिवस शेतमालाच्या किमती वाढत आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्याने घेणे गरजेचे असताना शेतीपासून लांब जाण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. म्हणूनच सोन्याचे अंडे देणारे शेतरूपी कोंबडी विकण्याचा विचार शेतकऱ्यांच्या डोक्यात घुंगावू लागला आहे. जवळच्या शहरातील धनिक मंडळी नोटांच्या बॅगा घेऊन जमिनी खरेदीसाठी सज्ज झालेले आहेत. ज्याला त्याला जमीन हवी आहे, पण वर्षानुवर्षे शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला शेतीचा उबग आला आहे. दिवसभर काबाड कष्ट करूनही पदरात काहीच पडत नसल्यामुळे तो हवालदिल झाला आहे. अंगावरच्या कपड्यांना महाग झाला आहे आणि हेच सारे भोग आपल्या नशिबी नको म्हणून शेतकऱ्यांची लेक शिपायाच्या गळ्यात वरमाला घालण्यास तयार झाली आहे. पुन्हा एकदा शेतीला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न शासन पातळीवर होणे आवश्यक आहे. केवळ अल्पदराने कर्जपुरवठा करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, तर एखाद्या सॉफ्टवेअर इंजिनियरसारखा शेतकऱ्याला समाजात सन्मान मिळायला हवा. जगाच्या पोशिंद्याच्या कार्याचे कुडकौतुक व्हायला हवे. त्याच्याही घरात LED वाजली पाहिजे. त्याच्या घरचं दूध तूप फ्रीजमध्ये सामावलं पाहिजे. त्याच्या मशीनचा गोठाही वातानुकूलित झाला पाहिजे. मगच शेतकऱ्याला बळीराजा म्हणून संबोधण्याचा अधिकार आहे. अन्यथा नाव सुनूबाई आणि हातात कथलाचा वाळा अशीच शेतकऱ्यांची अवस्था होईल. मी विजयकुमार दळवी, माझ्या गावाकडच्या गोष्टी या पुस्तकातील प्रकरण दर आठवड्याला एक याप्रमाणे आपणासमोर सादर करणार आहे. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचं आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर.